शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चनगडे फार नाही वाटत. हो या पड़ गया.
म्हणून वाटतो स्कूल आता असता मरदा. अरे माझे पेढे आहेत लग्नाचे नाही दहावी पास झालो पास करणी. काय झालं काय कशा पाय घसा फोडताय सा कुठं गेलाय गेलाय कुठं त्यो असेल इथंच कुठं तरी चकाट्या मारत. पण काय झालं सांगाव की काय झालं बियाण पास झालंय फक्त 48%. अगं बया इजा पास झाला होय लय हुरडू नग या बेन्यानं 48% काढून तोंडा शान घातला नाही. कशा पायी वंगाळ बोलताय सा पोरग पास तर झालंय नव पास झालाय पण 48%. अरे घरादाराची अब्रू येशीवर टांगली अख्ख्या गावाला बोंबलून सांगत होतो मी. अरे माझं पोरग लय हुशार आहे माझं पोरग लय हुशार आहे आणि हा सगळं गाव आता बघताय माझ्याकडे हसत. हसू द्या गाव गेलं मसनात या किसरू नका. तुमच्या खानदानात 10वी पास झालेलं इजा पहिलं पोरग हाय नवा. आणि तुम्ही किस्त शिकला सा 5वी आणि म्हण येशीवर टांगली थोबाड दिलाय म्हणून चालवू नकास. आमच्या वेळी शाळा नव्हत्या नाहीतर हाफिसर झालो तू तो कने बघ 72% काढल्यान ते काय नाही थांब येऊ दे बघतो त्याला. बघा बघा मी आपण बघतो काय करता. माईला तुझ्याशी बोलायचं ना म्हणजे दगडावर डोस कापटून घेण्यासारखं आहे. तारे अगं इजा पास झाला बघ आपला थांब साखर आणते आणि हत्तीवरून वाट. मला वाटलंच होत तू इथं असणार. वा पेडा घे. अरे घे लेबर वाटतंय बघ शाळा संपली आता कॉलेज आणि ते बी तालुक्याच्या ठिकाणी लय मजा करू. नवीन नवीन चाल नवीन सायकल तात्या बोलले आपल्याला नवीन सायकल घेऊन देणार म्हणून. ए मार्क लय कमी पडले का नाही. अरे मग काय झालं पास तर झालं ना मर्दा. अरे पास होऊन काय उपयोग आपला चिडला असणार बघ. चिडा काय झाले पास झाला ना. बघ 10वीत गेल्यापासून आप्पा म्हणत होता 90% पडायला पाहिजेत अभ्यास कर तुला काय बी कमी पडू देणार नाही. तवाच म्हणतो असं का झालं. काय झालं. अरे मी शाळेत गेलतो ना तेव्हा तुझा बाल्या उड्या मारता आलता आणि तुझ्या मार्का बघून तोंड पाडून बसला. गाण्या मी आता घराकडे जात नाही बघ. ए कुळा झालास का मारता गुमांचल घरला काय बोलणार नाही तुझा आप्पा. नगू मी आप्पाला चांगला ओळखतो. अरे गाणे मी अभ्यास केला तर रोज रात्री जागायचो अभ्यास करायचो उत्तर बी लिवली होती तरी मला 48% आणि तुझा अभ्यास आमूश आपण तुला 72%. अरे बाबा रोज पेपरला पुस्तक घेऊन बसायचो आपण तुला बी म्हणलं होतं कोण पकडत नाही. अरे सगळे पेपर तसेच लिहिले आपण कोणी पकडला का. इजा ए इजा तुला असं वाटतंय का सगळे पेपर सोडून मी तुला लय कमी मार्क मिळाले. चल एक काम करू. काय तर आप्पा अव्वत असं कधी कधी ते पेपर तपासणारे पण पेपर तपासून लय कंटाळत येत आणि मग कधी कधी एखाद दुसऱ्या पेपरवर ध्यानच जात नाही आणि मग ते गडबडीत कसं बी पेपर तपासतात. पर गण्या तुला काय वाटत. मला काय वाटतं आप्पा आपण सरासंकट बोलून इजाचा पेपर पुन्हा तपासायला सांगूया. अहो इजाला 90% पडलेच पाहिजेत त्यानं पेपर तसे सोडवल्यात. बरं काय गफलत तर नाही व्हायचे नव. अहो काका तुम्ही कशापाय टेन्शन घेताय सा. हे बघा पोरांनो आम्हाला यातलं काय बी कळत नाही उगाच भलत असल तो व्हायला नको. आपला इजा हुशार आहे नव. अहो मग तर 90% घेणार म्हणजे घेणारच. मला छक्का मारते गड्या तू मला छक्का मारते.
सोड तुला बॉलिंग जमत नाही, तू बॉलिंग करू नका. जा अंगणेर एक्सप्रेस आहे मी, टाक ना मग. दाखवतो आता मधली दांडीच काढतो ना तुझ्या. हे लवकर ये, चला रे. चिडक्या तोंडाच वासड्या तोंडाचा पळतो का आता. जा तुय चालव कर चक्क मारते. मग झिपऱ्या. हा बोल. तुझी झिपरी बी असेल ना आपल्या बरोबर कॉलेजला. अरे नाही ना, तिचा बाप नको म्हणतो या कॉलेजला. आयला मज्जा झाली तुझी मग. आता कॉलेजात नवीन पाखरू खुळायस का मर्दा. आपण नाही सोडणार तिला. अरे काय लेका, गण्याच्या पहिल्या नियमानुसार गावात एक पाखरू असलं तरी कॉलेजात बी एक असावं. बरं असतंय ते काय. जा मला नाही माहित तुझा नियम, मला पळायचं पण नाही असल्या फांद्यात. गण्याच्या तिसऱ्या नियमानुसार कॉलेजमध्ये चिकण्या चिकण्या पोरी असतात आणि कधीच न प्रेम केलेले इथंच बळी जातात. तुझा बी जाणार आणि मग तू बी आमच्यासारखा गावला रे. हा दे दे. हा आता माझी बॅटिंग. चल कर कर. आज गोंधळाला जायचं ना. अरे त्या सोम्याच्या बायकोची बनले चिकनी आज येईल गोंधळाला. अरे पण त्या सोम्याचा भाऊ तिच्यावर लाईन मारतोय ना. गण्याच्या दुसऱ्या नियमानुसार पटली तर पटली नाही तर गेली उडत. सुमडांग सुमडांग बाज तो गा बाज तो संभळ. सुमडांग सुमडांग बाज तो गा बाज तो संभळ. आन बाज तो संभळ आय तुझा मांडीला गोंधळ. आन मांडीला गोंधळ आय तुझा काली तो गोंधळ. करवीरची अंबाबाई हे तू मांडरची काळूबाई. करवीरची अंबाबाई तू तुळजा भवानी माय सांगावी थोरवी काय. तू तुळजा भवानी माय सांगावी थोरवी काय. पाप माझा धरणी बरे. ती दिनाची बहिणी ना. काय खवाट बघती बघ तुझ्याकडं. तू काय बघाय आलायस. दिनाची बहीण ना. गोंधळ सुमडांग सुमडांग वाज तो गा वाज तो संभळे. आणि वाज तो संभळून आय तुझा मांडीला गोंधळे. तिकडे बघ काय चाललं कुठं. अरे इकडे बघ ना. आईला हे पोरगा आपल्या गावातलाच आहे ना. अरे पोरगा काय, पोरगी बी आपल्या गावातली. हा गण्याच्या सातव्या नियमानुसार
हे दोघ कोपऱ्यात जाणार. कबीराई माऊली सप्तशृंगीची सावली, माता रेणू ती पावली माया केला धावली, माता रेणू ती पावली माया केला धावली. बघून तुला ग दानव सारे, बघून तुला ग दानव सारे काप त्यात थळते, बघून तुला ग दानव सारे काप त्यात थळते, आग काप त्यात थळते. झुमडांग सुमडांग झुमडांग सुमडा ए झुमडांग सुमडांग वाज तो ग वाज तो संभळ आन वाज तो संभळ नाही तुझा माहिती लागो धेळ आन माहिती लागो धेळ नाही तुझा घाली तो गोंधळ. माय माझे पाय माझे माय माझे बाय माझे पंखाला दे बळे, माय माझे बाय माझे पंखाला दे बळे आई पंखाला दे बळे. झुमडांग सुमडांग वाज तो ग वाज तो संभळ झुमडांग सुमडांग वाज तो ग वाज तो संभळ आन वाज तो संभळ नाही तुझा मांडीला गोंधळ आन मांडीला गोंधळ नाही तुझा घाली तो गोंधळ आन झुमडांग सुमडांग वाज तो गा वाज तो संभळ. असं काय करतीस नग ना, कोणतरी येईल ना. कोण येणार आहे? सगळे गोंधळ बघतात. नग नग मला भ्या वाटते. भ्यायचं काय त्यात? नग नग आता नाही. मग उद्या शेतात भेटायला शेत. बर उद्या. हा उद्या नक्की. हा बर देशमुखाच्या शेतात. बर चला आता चला गेला घोडा. कोला गोडाच. कण्या ऐक माझं, हे असलं बरोबर नाही चल इथून. ए यार खुळा काय इथे तू, तुला नाही कळत. वाच थांब प्रोग्राम चालू होईल मग कळेल तुला. ए गाणे गाणे गाणे. ए यार ऐक ना. ए यार असली माझ्या नको. अरे वर बघ बघ करंट आहे करंट. चल 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 इथे यार. गण्या अरे काय करतो या काय करतो या. अगं काय होत नसत. काय होत नसत. अरे काय करतोस सोड ना. असं काय करतोय बघ आता वरडे ना. अगं नग नग. ए कोण अरे तिकडे. ए अरे काय चाललं इकडे. अरे माझ्या शेत भेटलं का तुम्हाला. अरे देशमुख आलाय. देशमुख कुठे पोरांनो चांगले असतो तो तुमच्या. देशमुखाला पळा. काय करताय सा. बघ बघ काय काशी केली ती. बघ बस झालं मारू नका पोराला आता. हा मग काय आरती ओळू. आधी 48% होते. हा पेपर पुन्हा तपासायला देऊ म्हणला तर 46% झालं. म्हणजे 2% आणखीन कमी. जाऊ द्या तिकडं. पास झालं ते काय कमी नाही. बस तू तू त्याचीच बाजू घे त्याचीच. हा तुझ्या या अशा वागण्यामुळे ना हे बिघडलंय बेन. फडांची काड होईस्तोवर लोकांच्या रानात राब राब राबायचं. गात हसाला शिकल काय कमी पडाय नको म्हणून. आता आम्हाला नाही शिकता आलं म्हटलं याला चांगलं शिकवू तर कसलं काय. हे नुसतं उणग निघालं. ए हेकणे मारत कशाला. तुझ्यामुळं आपण पेपर तपसाय दिलं होत. हा मग आधी 48% होत आता 46. 2% कमी. मग गोळे 100% गोळे. आपण एक काम करू पेपर पुन्हा तपासाय टाकू. गपाय गावट्या 46% जर राहू दी नाहीतर नापास होईन मी. आणि आज पहिल्यांदा आपण हाणलं मला ले आलेली दिसतंय.
अरे बघ, अरे जा ऐक तरी, आता कॉलेजात नीट लक्ष दे, अभ्यास कर, 90% पाड म्हणजे आपल्याला बरं वाटेल. तू शिकव मला, काप्या करणारा बी उपदेश द्यायला लागलं म्हणायचं की जडीबुट्टी. ए गण्याच्या 12व्या नियमानुसार काप्या करणारी पोरच पुढे जात्यात. पुढे जात्यात म्हणे. बर काय बी म्हणी, जा कॉलेजात लय मजा येणार बघ. नवीन नवीन पर्या, मी आता स्वप्नात. राहू दे, आजकाल तुला लई चोळवायला लागला रे. उद्या फॉर्म भरायचा आहे, लक्षात आहे ना? तू आहे ना, तू असच आहे, तुला नाही कळणार. चल बाबो, मस्त आहे ना. एवढ्या चिकण्या पोरी जगात असत्यात, आजच कळलं. गण्या, आपण ऍडमिशन घ्यायला आलोय, नीट राहा नाही तर पहिल्याच दिवशी आणतील. रे कोणाची माय येली आपल्याला आणायला? गणराज धुमाळ नाव माझं. माझा कोणता आहे बाबो? ही पोरगी आपली. बर बाजार आहे का? येऊ. अरे ही पोरगी आपली म्हण. चल चल चल, ऍडमिशन लावू शकू. कॉमर्स सायन्स कोणता सब्जेक्ट? पीसीएम. आयला हा पण पण पीसीएम. गण्या कुठं राहिलं तू? तुला किती वेळा सांगितलं कागद नीट ठेव म्हणून? सगळी कागद कुठल्या? गण्या भाऊराव लाड. कुठून आली? कोल्हापूर. किती मार्क आहेत? 95. थँक यू. नाव? ओय नाव? मीरा. मीरा विजय आप सेप्शन दे. काय बाजार मांडलाय? चल अरे ऐक ना गण्या, तुम्हाला म्हणायचं असणार प्रेम कर प्रेम कर. आज पहिल्यांदा कोणती तरी पोरगी आवडली. मीरा. मीरा? हा. कोण मीरा? ती काय ती? चल 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 लवकर, सायकल वर गेली ती. चल चल लवकर. अरे अरे तुझी वहिनी शकताय. चल नरसाळे, आता काय घरापर्यंत जातो का तिच्या? चल घरला. तुझ्या मायला तुझे हम्म
आयला मर्दा लई चा कळलायस लई आवडली वाटत दिसायला इतकी सुंदर आहे मग मनाने किती असेल र हे असं काय नसतं असल बी खरं मनानं बी चांगलीच आणि स्वभावानं बी चांगलीच किर तुला कसं कळलं तिचा चेहरा तिचा चेहरा सांगत होता हे काय पण असल पण पहिल्यांदा इतकी सुंदर पोरगी बघितली बघ सुंदर हे नाही म्हणजे लयच सुंदर आहे ती परल्या का तू कसं काय असल्याला फडत पडलाईस तिनं भाग पाडलं बघ वय हायस तशी ती म्हणजे नाही एवढी चिकनी पोरगी कोणी बी तिच्या मला ती मनापासून आवडली तू शाळेत असताना दुसऱ्यांच्या पोरी पटवल्यास पण मला जर आडवा आला ना तर तुला आडवा करीन आयलेल्या का खरंच प्रेमात पडलाय तू लक्षात ठेव गणेशाचं तत्वज्ञान फुकट जात नाही इजा तू आपला खास मित्र आहे तुझ्या बरोबर असं नाही करणार जिथं आपली यारी तिथं नो गद्दारी आजपासून ती आपली वहिनी पाण्याची टाकी झाली तर पाण्याचा प्रश्न सुटल तशी ग्रामस्थांची मागणी आहे आता तुम्हाला तर माहितीच आहे ते पाण्याचं काय माझ्या हातात नाही तरी पण आता हे म्हणतात तर यांच्यासाठी काहीतरी करूया साहेब जर मिळालं तर फार बरं होईल येतो आम्ही करतो प्रयत्न मीरा या या इथं बसा काय झालं आबा तुमचे हे संस्कार बघितल्यावर आम्ही घेतलेला निर्णय आम्हासनी अजिबात चुकीचा वाटत नाही समध पावणार आवळं म्हणायचं पोरीच्या जातीला उगाच कॉलेजला पाठवू नका पोरी वाया जात्यात भलताच नाद लागतो आपल्या पोरी जरी चांगल्या असल्या तरी टपलेल्या लांडग्यांचं काय म्या सरळ त्यासनी म्हणलं आमची पोर तशी नाही लाय गुणाची आहे तुम्ही आमच्या एकुलते एक काय म्हणून समध लाड पुरवलं काय बी कमी पडू दिलं नाही अगदी तळहाताच्या फोडावानी जपलं तुम्हासनी शेवटी बापाचा आतडा आहे पोटात राहत नाही म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हासनी वाईट पोरांच्या संगती लागू नका उगा कुणाचं तरी काय बी बघून भलत सलत करत बसायचं नाही आपलं शिक्षण भलं आपलं घर भलं आमचा विश्वास आहे तुमच्यावर मग अन्याला सगळं उणगा म्हणत्यात गावात तो एकटाच हुशार निघाला एवढं मार्क मिळवायचं म्हणजे काय सोपा काम नाही त्याच्यासाठी लय अभ्यास करावा लागतो गण्याचं बी ऐकत जा काय मिळून मिसळून अभ्यास केला की चांगलं असतं आणि हे बघ वाईट पोरांच्या नादी लागायचं नाही चांगल्या पोरांमध्ये राहत जायचं वाईट पोरांच्यात कुठं असतो मी फक्त गाण्यासोबतच असतो हा मग तसंच वागायचं तुमेरी हे तुमेरी थी और तुमेरी रहेगी अगर तुमेरी ना हुई तो मैं तुझे किसी और की नहीं होने दूंगा मर जाऊंगा मिट जाऊंगा पर तुझे किसी और की बहू में ना देख पाऊंगा ए गैरत लेकाचा कमाल सारा बोल दिया काय झालं मुंगी आल्या परत नीट हलीव सक्का धरना नुसत्या मुंग्या आधी नीट हलवतो मग तुला बघतो दादा आलं 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 आलं
सभी को खुदा की खुदाई ने मारा, मुझे यार तेरी जुदाई ने मारा। काय झालंय? चितार सारखं जातय इथं, तुमची सुनबी सारखी जाती नीट हालीव सारख्या मुंग्या। वैभव टीव्हीला साखर ठेवू का? मुंग्या जाते आल्या। अगं आहे जोक करती, इथं खाली पडून तुझ्या होणाऱ्या सुनेला इदवा केला असतं तुझ्या जोकनं। स्वतःला शाना समजतो या, मी काय अडाणी बाई। गण्या म्या काय म्हणतो, धांडा बदलूया का? लोखंडाचा देव तात्या, दांड्यानं काय होत नसत, काड्या हलवायला लागतात। जावा आज जावा, चितार आला असेल। बर बर बघ तू। ए दादा आलो आलो। हा मावशी, बहिणी सेकंड घेतलाय आपल्या गरीबच्या मानानं। कसा आहे? मस्त आहे। इजा इजा चा घे के इजा। चाहुलीन अवसान आलजी, जणू साजनीचा चाहुलीन अवसान आलजी, जणू साजनीचा चाहुलीन अवसान आलजी। सपनात माझा रंगन मन आभाळ झालं जी, हो मन आभाळ झालं जी, रात सजवून गेलं जी, जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आलं जी, जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आलजी। लागलं या
सावरावा मी कसा गया मनाचा वासरू जानल माझ्या मनान साजनी माझीच तू मन भन्नाट झालं जी हो मन भन्नाट झालं जी सार पिरामान झालं जी जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आलं जी जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आलं जी मन झिम्माड झालं जी हो मन झिम्माड झालं जी उन पावसात नालं जी जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आलं जी जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आलं जी जणू साजनीच्या चाहुलीन अवसान आलं जी काका नमस्कार 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 तुझी ओळख आहे अरे नाही रे शंकराच्या आधी नंदीचं दर्शन घ्यायची पद्धत असती बरोबर आहे काय सुधारायचं तुला आपलं माहिती आहे ना सायन्सचा वर्ग कुठे आहे सायन्सचा वर्ग बापाला विचार कुणाचा आपल्या आपल्या सगळ्यांच्या बापाला शंकराला काय करत नाही कळलो प्रिन्सिपलला विचार जा बर बर पळ अरे ते बघ कसं आहे गण्या अरे मीरानं पण सायन्स घेतलं असेल तर नाही रे तिच्या तोंडाकडे बघून वाटत नाही तिला एवढं डोकं असेल तुझ्या तर काय म्हटलं अरे थांबय इजा ती आपल्याच वर्गात असेल आली कोण आयला इजा तुझं नशीब लेच फळ पडले बसा आज कॉलेजचा तुमचा पहिला दिवस आज आपण सर्वांची ओळख करून घेऊया प्रथम मी माझी ओळख करून देतो मी आर वी घोरपडे एम ए बी एड इन इंग्लिश शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अजून एक गोष्ट कॉलेजची पहिली पायरी चढताना तुम्ही अनेक स्वप्न घेऊन आला असाल कॉलेज म्हणजे मस्ती दंगा टाइमपास प्रेमप्रकरण छेडाछेडी राडे आणि अजून बरंच काही हे सगळं आधी डोक्यातून काढून टाका काढत नाही चा असलं इथं काहीच होणार नाही एकतर मी करू देणार नाही आणि तुम्हीही काही करणार नाहीत क्लिअर आज मी तुमच्यासमोर इथं उभा आहे कारण मी तुमच्या वयाचा असताना असे फालतू धंदे करण्याऐवजी अभ्यास केला कष्ट केले प्रसंगी उपासमारही सहन केली आणि ज्यांनी असले धंदे केले ना त्यात शेण काढतायत आता तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आहे ते शेण काढायचं आहे उठा उभे रा काय झालं असायला विनोद असेल तर आम्हालाही सांगा काय नाव काय तुझं गण्या गण्या का बाजारात बसलायस नीट नाव नाही सांगता येत गणराज पांडुरंग धुमाळ हां तुझं नाव काय रे विजय आप्पासाहेब शिंदे तू सांग का हसत होता तुम्ही दोघं सांग
सते तुम्ही विचारलं ना तुम्हासनी काय करायचं आहे तुम्ही ठरवा, म्हणून मी म्हणालो शेण काढायचं आहे. ते सर विनोद होता, आपल्याला आवडतं ना विनोद करायला? मला शिक्षा करायला आवडतं. मी सांगेपर्यंत कोंबडा बनून राहायचं. या इकडं समोर या, चला लवकर. आज कोंबडा बनवतोय, उद्या उलटा टाकून मसाला लावीन. विनोद करतायत लेखाचे. चला कोंबडा बना. चला आता प्रत्येकाने आपापली ओळख सांगायची. इजा अरे सॉरी म्हणलो ना भावा. सॉरी काय, तुझ्यामुळं तुझ्यामुळं साऱ्या वर्गासमोर अपमान झाला. पहिल्याच दिवशी कोंबडा बनवलं. बरोबर. अरे हे बघ गणे, ही गावातली शाळा नाही, तिथं चालायचं तुझं सगळं असलं. हे कॉलेज आहे, इथं जरा नीट. अरे आता लहान नाही राहिलो आपण. तिच्या समोरच घडलं सगळं, ती आता मला नालायकच समजणार. आयुष्यात पहिल्यांदा एखादी पोरगी आवडली होती, ती पण जाणार. अरे नाही जाणार मी, आहे ना. अरे अरे थांब. अरे थांब. जाऊ दे अरे, तो ऐकत नाही. अरे पण असं कुठं असतंय का? चाललंय ते एकटच. ते बघ थांब. काय अरे काय झालं? हा तुला बोललो होतं ना इजाचं काम होणार, आणि ते बी गण्याच्या नवव्या नियमानुसार. दोन भाच्या पोरानं काय सांगतीयस? आता त्या पोरीला दिस गेलेत, आई बापानं लई आणलंय, पर आता काय उपयोग? आज नेले दवाखान्यात. या आजकालच्या पोरांना काय झालंय कळना. मिसरूड फुटायच्या आधीच हे धंदे ज्ञान गेल्यावानी. म्हणूनच मी आपल्या इजाला ना सारखा दमात घेत असतो, आणि तू येता जाता माझ्यावर डफरत असते. आपला इजू असल्या भानगडीत नाही पडायचा. प्रत्येकाच्या आई मलाही असंच वाटत असत, पण एकदा का नाद लागला की काय सांगावं. हुशार आहे इजू माझा. तू पण जरा लक्ष ठेव त्याच्यावर, त्याला वाईट वंगाळा चांगलं कळत. तात्या सायकल लय भारी, पण किती पैका गेलो? अरे तू कशा पै काळजी करतोय, आज लई चांगलं मार्क मिळवलंस, असाच अभ्यास कर. पैशाचा विचार तो नाही करायचा, फक्त पोलीस अधिकारी व्हायचं बघ. होणार ना तात्या, आपल्या गावात पहिला पोलीस अधिकारी मॅच होणार. पण बघ पोलीस होत आहे, दिसभर त्या चेंडूच्या मागं उंडारत असतंय. उंड ग आहे, तुला ना सवयाचं वंगळ बोलायची. अगं कॉलेजला चाललो ना, सकाळ सकाळ जरा चांगलं बोलावं. आता मला शिकव आणि कॉलेज राहू दे इथंच. तुझ्यामुळे उशीर होतोय, निघतो आता. थोबाडवर करून चालवू नका. आता बस की कॉलेज पर्यंत सांगाय ती का? ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझच खरं. काय बी म्हण, पोरानं नाव काढलं, डोमल्याचं नाव काढलं. तुला सवयच आहे वंगळ बोलायची. असू द्या, बापलेक सारखंच. एडुचके काय बघतीस? नवर देवाला सारखी तुलाच नवी कापड, मला कधी कोण काय आणत नाही. लाडूबाईला दिवाळीला आणू, आपला दादा आता कॉलेजला चाललाय ना, म्हणून आणली त्याला. सारखं मलाच गंडी होत्यात, मला 75% मार्क पडले, याला 10% 46% तरी आलं नवी कापड. काय म्हणली? काय
अरे 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 तिच्या नगन आधी लागूस, तिलाही आगाऊ झाली आहे तुझा कॉलेजला, उशीर होतोय ना? हा उशीर। अरे 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 जरा धीरा ना, धडपडशील कुठं? आयला इजा, तू तर नवरदेवच दिसतोय आज, लगता है आज मीरा शाम को मिलेगी। कसले कपड़े तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं, जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने के, कर्ज उतारने होंगे, तुझसे आया आया काय गाती राव, लता मंगेशकर आतापासून लता आपली। प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं। बघा मुलांनो, कवी कुसुमाग्रजांनी या कडव्यामध्ये आपल्याला प्रेमाचा अगदी समर्पक असा अर्थ सांगितलाय। आता बघा, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं। या ओळींचा अर्थ असा आहे की प्रेमामध्ये प्रियकर किंवा प्रेयसी यांनी कशाचीही तमा न बाळगता अगदी वणव्याप्रमाणे समोरच्याला जाळत राहणं, समोरच्यावर प्रेम करणं। पुढे कवी असं म्हणतात, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं। आपण पाहायला गेलो तर हल्ली प्रेमाची व्याख्या ही बदलतच चालली आहे, म्हणूनच कवी कुसुमाग्रज असं सांगतात, प्रेम करायचंय तर त्यात एकनिष्ठता हवी। आणि म्हणूनच प्रेमाबद्दल लता मंगेशकर लय गाडी आपल्याला आवडली बघ। आता काय बघूनच फेसन तो का तिला? अरे जरा मॅडम कडे पण बघ, काल घोरपडानं कोंबडा केलता, आज मॅडम बैल करी, मग बसशील माझ्या नावानं बोंबलत। म्हणूनच म्हणते ही कविता एकदा अगदी मनापासून पाठ करून पहा, जसं त्यात सांगितलंय तसं करून पहा, त्यातला खरा अर्थ तुम्हाला नक्कीच उलगडेल। प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं। बघा मुलांनो, कवींनी या ओळींमध्ये अगदी सुंदर असा अर्थ आपल्याला सांगितलाय, प्रेमाच्या वणव्यांमध्ये जंगलाप्रमाणे जळत जायचं। बघा हा कवी इथे म्हणतात, प्रेमामध्ये काही स्वार्थी भाव नको, प्रेमामध्ये मी आजच विचारतो तिला, इतरांना आनंद देणं, नवी सायकल घेऊन जातो म्हणजे हो म्हणून, जास्त महत्त्वाचं आहे। आणि प्रेम करताना घंटा, चला आजचा तास संपलाय, बाकी उद्या बघू। बघताय का असे नुसते? उठा, उभे राहा, मगापासून काय चाललंय तुमचं? मी जरा म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण तुमचं आपलं सुरूच आहे। सांगा काय चाललं होतं? नाही काय नाही, ते असंच असंच। बर, मग आत्ता मी कोणतं कडवं सांगितलं सांगा बरं? कवडं। काय म्हणालास? नाही कवडं होतं ते। लक्ष द्यायचं बाळांनो, नुसता टाइमपास नाही करायचा। कविता वाटते तितकी सोपी नाही, आणि त्याचा भावार्थ समजून घेणं तर त्याहून कठीण आहे। त्यासाठी पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तार, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभारा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीमध्ये आहे स्वर्ग सारा। शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय? उन्हातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत। नंतर तुला लग्न चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? नंतर तुला लग्न चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय? म्हणून म्हणतो,
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मातीमध्ये उगवूनही मेघापर्यंत पोचलेलं. शब्दांच्या ह्या जाळ्यामध्ये अडकू नकोस. शब्दांच्या ह्या जाळ्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळू न दे तू फान सार. उधळू न दे तू फान सार. मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. भारी म्हणला. भारी म्हणला. वा छान, खरंच खूप सुंदर. अरे किती अप्रतिम चाल आहे. तू पूर्ण कविता पाठ केलीस? कुसुमाग्रजांच्या जवळजवळ सर्वच कविता पाठ आहेत मला. म्हणजे साहित्याची आवड आहे वाटतं. वय मॅडम. वा छान, माझ्याकडे त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत. मी आणून देईन तुला. मीरा. हो मीच. अगं माझं नाव कोमल. तू जाधववाडीला राहते ना? वा हो. मी धावणगावला राहते. आपण दोघी मिळूनच येत जाऊ, म्हणजे तेवढीच संगत. बर चल. मीरा. हा. अगं तुला माहितीये इथली पोरं लई टगीगिरी करतात. शिट्ट्या मारायच्या, घाण घाण बोलायचं, हात धरायचा आणि मग पुढं. नगं बाई पुढं नगं सांगाया. मग मग मला असं वाटतं आपल्या ग्रुपमध्ये पोरं बी पाहिजेत. कसं? माझे मित्र आहेत, ते असले की आपल्याला काय धरास नाही बघ. मित्र? कोण मित्र? आम्ही आम्ही. ते बघ ते बघ. अगं हे कोंबडे. अगं पोरं चांगली आहेत ती. मग पाहिलं ना बघ कसली कविता म्हणत होत. मला तर लय आवडलं बघ. अगं त्या दिवशी सरांचंच काहीतरी गैरसमज झाला असेल. हे बघ मी रे लय विचार करू नग. आपलं गाव एक तर लांब आहे आणि काय झालं तर कधी यायची घरची. आणि आता सगळ्याच गोष्टी आई बाला कशा सांगायच्या ग. म्हणून म्हणती आपल्या ग्रुपमध्ये पोरं असू देत. बर. बर झालं ना पोरं आली. पोरं आली ग्रुपमध्ये. मला तर जाम भीती वाटत होती बघ. पण ऐक ना, पण हे कस काय? कस काय? कस काय? गण्याच्या नव्या नियमानुसार. आम्हाला पण काय नाही, आम्हाला पण जरा वंगळच वाटतंय तुम्हाला असं मधीच थांबवायला. काय रे सायन्स, सकाळी भेटला होता तेव्हा लयच शामळू वाटलो होतास. पण तू तर लयच बापाचं दर्शन घ्या सांगितलं आणि तू तर तापच व्हाय निघालाय. लायसन आहे का? चला बाहेर या. काय रे तास बुडवून आला असं वाटतं. आणि तू ग, तू आमच्या वर्गातली नव का? काय नाव काय तुझं? कोमल. हा तर कोंबडे. आता म्या काय म्हणतो ते गुमान ऐकायचं. आपला दोस्त आहे ज्या, त्याचं आपल्या वर्गातल्या मीरावर लय प्रेम आहे.
तू त्यांचा झंगाट जुळून द्यायचं. पण मी ओळखत नाही तिला. ते आमासनी काय माहित नाही. तू मीराशी ओळख करून घ्यायची आणि इजाची मीराशी ओळख करून द्यायची, नाहीतर तुमचं हे पाईप प्रकरण अख्ख्या कॉलेजला. नग नग मी करून देते ओळख. हो हो ती देईल ओळख करून. धन्यवाद तुमची गुरु, धन्यवाद. चार पाच दिवस झाले, कधी विचारणार आहेस? बस घोरपडे बघतोय. अरे घोरपडे गेला उडत, आयुष्याचा प्रश्न आहे सांगत तुम्ही उडी. मला भ्या वाटत. अरे किल्ल्यावर बोलू ना. कसं विचारू कळत नाही. अरे किल्ल्यावर बोलू ना. कोण नसतं तिकडं. कस बोलवायचं. कन्याच्या तिसऱ्या नियमानुसार. सगळं लिहून घ्या. काय रे तुम्ही. हा तुम्हीच कोंबड्यांनो. उठा उठा.
काय चाललंय? लक्ष कुठं आहे तुमचं? झक मारायला शिकवतो का मी इथं? आता मसाला फिक्स आहे. ए या दिवटानो इकडे या. या पुढं आणि इथे कोंबडा बना. फोबाड काय बघताय माझं? वाका काय माणूस आहे राव तू? नको नको. अरे आतापर्यंत एखाद्या पोरानं पोरगी पटून लगीन करून गोष्ट पुढे नेली असती. पण मला भ्या वाटत. तिला नाही आवडलं तिने घरी सांगितलं म्हणजे. अरे मर्दा तू गण्याच्या सगळ्या नियमांवर थुकणार आहे तू. जा कोणाला सांगत जा. अरे नको. अरे चा लवकर. ते हाय. अरे हाय काय मग? ये बघ जा जा जा. तू इथे नेहमी येतोस? मीरा मला तुला काहीतरी सांगायचं होत. काय सांगायचं होत सांग की. मीरा जेव्हापासून तुला बघितलंय तेव्हापासून खुळा झालोय. फक्त तुला बघा वाटत, तुझ्याशी बोलावं वाटत, तुझ्या बिगर दुसरं काही सुचत नाही. अगं तू हसलीस ना अख्खं जग हसतंय असं वाटत. मीरा माझं लई प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझं. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. काय झालं? उद्या सांगते. आपल्याला माहिती आहे भावा तू तिच्यावर किती प्रेम करतो आणि मला हे बी माहिती आहे किती तुला होकार देणार. अरे आता तरी हास की. आता वळूया कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख घडामोडींकडे. जवळच येऊन ठेपलेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचे पडघम जोमाने वाजू लागलेले आहेत. मोठ्या साहेबांचे खंदेप समर्थक जिल्ह्यातील प्रस्त भाऊराव लाड यांची आजवर जिल्हा दूध संघावरती मजबूत पकड होती. परंतु यंदाची निवडणूक त्यांना जड जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांचे कट्टर विरोधक अप्पाराव निकाळजे यांनी यंदाची निवडणूक 100% जिंकणार अशी शपथ घेतलेली आहे. आता आपण वळूया सोलापूर जिल्ह्यातील बातमीकडे. साहेब या अप्पारावानं लई निष्पन्न लावलाय. मतदारांना वळवण्यासाठी पैशाच्या थैल्याच्या थैल्या फेकल्यात. यानं लई पिसळू आणलंय. याचा एकदाचा काय तो बंदोबस्त करावा लागल. तुम्ही फक्त सांगा. दादासाहेबांची शिकवण आहे अमासनी. वाईट मार्गाचा अवलंब नाही. जे असल ते सरळ मार्गी. पर साहेब काल संपतराव भेटले होते
आपले आमदार साहेबांचे तुमची चौकशी करत होते. म्हणत होते भाऊराव पोरीचं लगीन कधी करतात असं आमदार साहेबांनी विचारलंय. लहान तोंडी मोठा खास एक विचारू का? बोला. आमदार साहेबांच्या पोराबरोबर जर ताईसाहेबांचं लगीन लावून दिलं तर म्हणजे निवडणुकीला आपल्याला चांगलीच मदत होईल. शिवाय त्या आप्पारावाच्या माकड उडेबे कमी होतील. पोरग तसं चांगलं आहे पर आपली पोर अजून लहान आहे. बघू कसं काय जमते ते. तू माझ्यावर प्रेम? मला नाही माहित पण मला एवढं कळतं की तू मला लय आवडते. सारखं तुला बघावं वाटत. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला बघावं वाटत नाही. तुझ्या बिगर एक मिनिट बी करमत नाही. तुझ्यावर प्रेम करणं एवढंच काय कळतंय मला. मीरा मी तुला आवडत नाही. तुझं आहे ना माझ्यावर प्रेम. मला नाही सांगता यायचं रे तुझ्यासारखं. माझ्यावर कोणाचा तरी लय विश्वास आहे की मी असलं काय पण करणार नाही म्हणून. आणि तो विश्वास मला नाही तोडायचा. अग पण तुझ्या मनाचं काय? तुझ्या मनाचं काय? मलाही तू आवडतोस बिजा. माझंही प्रेम आहे तुझ्यावर. पण भाऊराव ए मेरा ए बघ इकडे बघ अग आज जर तू तुझ्या मनाचं नाही ना ऐकलं तर परत कधीच तुला तुझ्या मनाशी बोलता नाही येणार. तुझं खरं प्रेम तुला परत कधीच नाही मिळणार. आणि मलाही यानंतर आपण ऐकणार आहात धुंद पावसातलं बेधुंद करणारं प्रेमगीत. पाऊस हा पहिला कासा बरसला. याद तुझ्या प्रेमाची घेऊन आला धुंद बे धुंद मन आज झाले. क्षण बे भान झाले हो.
आल्या पावसात भिजताना ओढ तुझी का लागते या मनाला पावसात धुंद बे धुंद मन आज झाले क्षण बे भान झाले हो पाऊस हा पहिला कासा बरसला याद तुझ्या प्रेमाची घेऊन आला तू नसताना तू असण्याचे कारण मी शोधावे मी दिसताना तू हसण्याचे कारण मी शोधावे फुलांचे रंग बहरून आले अलगद मन बेधुंद सरासे झाले आज फुलांचे रंग बहरून आले अलगद मन बेधुंद सरासे झाले त्या फुलात आता चेहरा का तुझा शोधण्याचा मनाला छंद लागला धुंद बे धुंद मन आज झाले क्षण बे भान झाले हो पाऊस हा पहिला कासा बरसला पाऊस हा पहिला कासा बरसला याद तुझ्या धुंद धुंद मन आज झाले क्षण बे भान झाले हो पाऊस हा पहिला कासा बरसला याद तुझ्या प्रेमाची घेऊन आला विजय मीरा तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तरी कोणतीच गोष्ट आमच्या नजरेतून सुटत नाही तुमच्या लक्षात आलंच असेल मला माहितीये तुला साहित्याची आवड आहे चांगली जाण आहे पुढे मोठा होऊन तू साहित्यात काहीतरी चांगलं करशील माझी ही अपेक्षा व्यर्थ जाऊ देऊ नकोस म्हणजे झालं ए इजा टेन्शन नको घेऊ गण्याच्या 12व्या नियमानुसार तू पास होणार आत्मदेव सरकून बस ठेवली काय कॉपी हा नाही असलं काय करत नाही असलं काय करत नाही
हे काय रे? डाव्या खिशात शेक्सपियरची कविता? अरे 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 सेक्स नाही रे, श श शेक्सपियर दाखव. वा, वरच्या खिशामध्ये टागोरांची कविता कुठे टाकली? कुठे गेली टागोरांची कविता? कुठे गेली? वरच्या केसात लिहायचं की वरच्या खिशात? अरे कोणती कॉपी कोणत्या खिशात ठेवली हे सुद्धा लक्षात राहत नाही आणि कॉपी करतोय. ह्याच्यासाठी येतोय तर चल निघ. चालता हो. कुठा विजयराव? तुम्ही नाही लिहिलं काही तुमच्या मित्रासारखं? नाही, कॉपी नाही केली सर. नाही नाही दे दे लवकर. अरे येडाय का? वा काय हे हे मूर्खानो, हे असले धंदे करता? हा, लेक्चरला लक्ष द्यायचं नाही, त्यानुसार टाइमपास करायचा आणि एक्झाममध्ये हे असलं. तुमच्याकडे जरा जास्तच लक्ष द्यायला पाहिजे. चल निघिन निघ. चल चल बाहेर. गाण्या तुझ्या 12व्या नियमानं माझं 12वं घातलं. बरोबर आहे ना? अरे मी तर बस नापास झालो तर आप्पा घराबाहेर काढत. काय बी करून पास व्हायलाच पाहिजे, पास व्हायलाच पाहिजे. लगेच पुढे पळतोय. बघ इजा, तू आजकाल वाऱ्या मारायला लागलेस. हा, तुझं झालं सुरळीत. आता आमच्याकडे लक्ष पण देत नाही. बरोबर, आम्हाला पण वाटत लवर असावी, तुमच्या अर्क फिराव, पण तू काय नाही का? नाही आता बस सगळं अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता काय? हा तर मी काय सांगतो ते नीट ऐक. तुझ्या बाजूला जी कोकिळा बसती ना, तिचं नाव काय? पिंकी. इथली पोर लाईट अगेगिरी करतात. शिट्ट्या मारायच्या, घाण घाण बोलायचं, हात धरायचा आणि मग पुढं नग सांगायला. मग मग मला असं वाटतं आपल्या ग्रुपमध्ये पोरं बी पाहिजेत. म्हणजे कसं ते असले की आपल्याला काय त्रास नाही. बघ माझे मित्र आहेत की. कोण? अजिबात नग. अगं पर काय इकडे? पिंकी मला तू ले आवडती स आ आ हॅलो.
गण्या गण्या इकडे पहिल्या दिवशी सांगितलं होतं असले धंदे इथे चालणार नाहीत म्हणून, तरी शेण खाल्लं। आता शेवटचा सांगतोय, परत असलं काही केलं ना तर दाखल्यावर लाल शेरा मारून हाकलून देईन। अरे थांब थांब थांब, मी घेतो। अरे थांब, सोडलं ना इले सांगत होतो, मी घेतो। अरे संजय, अरे इकडे उभय तू, कुठे टाकतेस? अरे मी रे उद्या बोलणार आहे तिच्याशी, तू असं थोबाड पाडून बसू नका बरं। चल खेळायला चल बरं, चल। मला नाही वाटत गड्यात ती मला हो म्हणल, तिच्या मनात तसं असतं ना, तर तिनं घोरपडायला नाव नसतं सांगितलं। अरे आपण ते बघू की उद्या, बघू उद्या। पण गाणे मला एक सांग, तुझं खरंच प्रेम आहे ना हो तिच्यावर? अरे नाही, म्हणजे समज तिनं तुला होकार दिला आणि तू तिला आधीच्या पोरिंगात फसवलं तर? नाही रे, माझं खरंच प्रेम आहे तिच्यावर। आणि तुला माहिती आहे ना, माझ्या घरात कोणाला बी फसवन, पण तुला नाही फसवणार। तुला तर माहिती आहे ना भावा, जिथं आपली यारी तिथं नऊ गद्दारी। त्याच्याबद्दल जे काय सांगायचं होतं ते सांगितलंय तुला, तरी बी मनाची तयारी नाही होत ग मी रे। तू बघितलंस ना कसलं धूस मुसळे ते, आणि सरांनी त्याला किती शिक्षा केली, पण तरी बी त्याचं तेच आहे। थोडा मस्तीखोर आहे तो, पण मनाने लय चांगलाय। तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो, त्याच्या इतकं तुझ्यावर प्रेम करणार कोण पण नाही मिळणार बघ तुला। हे बघ, तुला कळतंय सगळं, तूच ठरव। काय खायचं तुला?
याने काय होत का? असू दे, मला आवडत. अगं त्याने काय होणार आहे? इजा आय वय का, मला भूकच लागली होती. थांब ना. मीरा कुठे? मीरा? अरे तुझ्या बरोबरच होती की. अरे अगं कुठे गेलतीस तू? मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. बोल की मग. काय हे आणलंय? मीरा, मला तुझ्या बरोबर एक फोटो हवाय. माझ्या बरोबर का? मी तर सतत तुझ्या सोबत राहणार आहे, तुझ्या समोर असणार आहे अगदी शेवटपर्यंत. अग ते सगळे ठीक आहे, पण आपल्या दोघांची आठवण म्हणून असावा आपल्यासोबत फोटो. म्हणजे उद्या बायकोला दाखवायला होईल की माझी पण एक मैत्रीण होती म्हणून, ती पण तुझ्यापेक्षा सुंदर. विजय, तू मला सोडणार नाही ना? बघू. विचार. काय बोललास? अगं विचार करू म्हटलंय. अगं विचार विचार करू म्हटलंय. बघितली पण आहे, चालेल का तुला? मी नाही बोलणार तुझ्याशी. मला माहिती आहे तुम्हाला नाही सोडणार. आणि तू? कधीच नाही. लायला मजनू, तुमच्या अमर प्रेमाच्या अनाबाक्या झाल्या असतील तर फोटो काढायचा का? चला यायला तर चल. काय करताय? भाजी कापतोय का? दोन प्लेट. काका आम्हाला फोटो काढायचे. कपोल कधी बघितलं नाही का? काढा की फोटो. चांगलेच काढा. नाही आम्ही चौघं चांगले दिसतोय ना. जत्रेत दुसरीकडे पण दुकान आहेत, तिकडे जावा. अहो जमल तसे काढा. पोच कशी देऊ सांगा ना. हा ठीक आहे, चला. हा काढा. अजून 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 एक काढा. काका फोटो कधी मिळतील? उद्या मिळतील. उद्या? ठीक आहे, धन्यवाद. येऊ का? फोटो नाही दिले तर? आता चल बाहेर, नाही तर मारेल तू. कुठं गेलता? कॉलेजला. एवढ्या उशिरा? ते मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली. मैत्रिणीकडे का मित्राकडे? आवा मारू नका ना. विश्वास होता, सौतापेक्षा बी तुमच्यावर लई विश्वास. पर काय केलं, एवढं सगळं सांगून समजावून करायचं तेच केलं. शान खाल्लं. आवरा स्वतःला. काय आवरा? तो शंकर्या समद्या पावण्या रावळ्यात जाऊन बरळणार. भाऊ रावांची पोर एका पोराच्या गळ्यात गळ घालून चत्रत फिरत होती. काय तोंड दाखवायचं त्यांना? सांगा की आता नाही. उद्यापासून हिचं कॉलेज बंद. आता बस उरकून टाकायचं. चल माझ्या बरोबर. अगं काय झालं?
अगं पण झालं काय? चल फोटो चांगले आले गड्या. काय झालं? आयला आहे का नाही? कुठे गेलं? चायचं बेने लेक्चरला गेलं काय? कुठं? लेक्चरला. लेक्चरला? चल बघूयात. तिकीट 2 कोपरगाव. हा 36 रुपये. त्याच्या आधी कोणतं गाव आहे? निगमवाडी. तिथलं तिकीट 24 रुपये. त्याच्या आधी? तुम्हाला जायचं कुठं? 20 रुपयात कुठपर्यंत जाऊ? विश्रांतवाडी. त्या 2. अरे मग असं सांगा की चला पुढे. तिकीट तिकीट. अरे तो सकाळपासून वर्गात बी नाही आला आणि काहीतरी म्हणत होता की इजा आल्यावर वर्गात येईन. अरे मग गेला कुठं? काम आहेत. त्याची सायकल बी नाही इथं. गायबानं गावात गेला असेल तिकडं काहीतरी झालंय म्हणून. चला चल चला तिकडे शोधू. चला मिरे भूक लागली असेल ना? करू काहीतरी. गणाच्या 16व्या नियमानुसार कोणत्याही मोठ्या चांगल्या कामासाठी थोडं वाईट केलं तर ते वाईट नसतं. हातात गाडी आली, गळ्यात सोन्याची चेन आली, म्हणजे तुम्हाला काय माणसं मारायचा अधिकार मिळाला होय? हात मोडला माझा. ये पोरा, यात माझी काय भी चूक नाही? तूच मध्ये आलायस. तू बघतोय त्याला तरी घाबरा. गरीबाच्या अंगावर गाडी घालता, हात मोडता, अनवर मजुरी करता होय. ते काय नाही, तुम्ही चला पोलीस स्टेशनला. ए चल चल, यात माझी काय चूक नाही. हे बघा, तुम्हाला जड जायला आहे. हात मोडला माझा आणि या माझ्या बहिणीवर तुम्ही हात टाकलाय. डोळा बी मारलाय. ये तुझ्यात आय शिवी शिवी आय बहिणीवर शिवी घातली हे बी सांगतो. चला चला स्टेशनला. अरे म्या काय म्हणतोय? काय पैसे तुम्हासनी? पुढच्या गावात सोडा आणि दवापाण्याचा खर्च द्या. अरे पर चला स्टेशनला. चला
काही कळलं का? गोळ्या लिहून दिल्यात हा, त्या वेळेवर घ्या आणि आता तुम्ही जाऊ शकता. आत्ता? हा आत्ता. इथे थांबण्याची काय गरज आहे? अंधार पडलाय ना, 8 वाजलेत. अरे पण जवळच राहतो म्हणाला होतात ना. वय जवळच. सकाळपासून काही खाल्लं नाही वाटत? नाही. अशक्तपणा आलाय, सलाईन लावावं लागेल. सिस्टर आयव्हीची तयारी करा. आजची रात्र राहा इथे, उद्या बघू. काकू, गण्याचा काय पत्ता लागला की नाही? नाही बघ, काय मी समजून झालं या समजा पावणार विचारून झालं, पण काय मी कळन. तुला सोडून कधी कुठे बी जात नाही ना, मग तुला सोडून आता कुठं गेला असेल रा? ह्या पोराने तर रिश्ता डोस खाऊन ठेवलाय बघ, त्याच्या बालाची पाळी आली. काकू मी आता कॉलेजला जातोय, तिकडे असेल तर त्याला घेऊन येतो. मीरा कुठ आहे? मीरा कुठ आहे? नाही मला नाही माहित. हे काय पाटील का तुला कॉलेजात? बोल बोल की तू आण गेलं का तुझ बोल. अगं खरंच काय नाही केलं ग. अरे बरं पाय पडतो तुमच्या पोराला मारू नका. काय झालं तरी विचारतो आणि त्यानं जर काय वांगा काम केलं असेल ना तर मीच तिचा जीव घेतो. पर आता पोराला मारू नका. चांगली माणसं दिसत आहे म्हणून आजचा दिवस देतोय. उद्या जर माझी पोरगी आली नाही तर घरादाराचा कोळसा करीन. तशी येळ येणारच नाही मालक. मी बघतो ना, मी बघतो. आता आता जा तुम्ही, आता जा, आता जा. काय रे कुठं आहे ती पोरगी? आप्पा ती कुठं आहे मला खरंच माहित नाही. बीजा गुमान सांग नाही तर नरडीचा घोट घेईना मी तुझ्या. आप्पा तुमची शपथ, मला नाही माहित ती कुठे. शेवटी होऊ नये ते झालं. काणी कपाळी ओरडून सांगत होतो लफड्यात पडू नका, पण नाही कोणाचं काहीतरी बघायचं ऐकायचं आणि प्रेम करायचं. आपल्या वर्गातील मीरा त्या गणराजसोबत पळून गेली होती. आज सकाळीच हैजपूरच्या बाजारात फिरताना पोलिसांनी पकडलं त्यांना. Thank you.
मैं जगत कोणाला भी फसवेन पण तुला नाही फसवणार. तुला तर माहिती आहे ना बाबा जिथं आपली यारी तिथं नो गद्दारी. फसवलं मला बी अन तुला बी. शांत हो विजय. काय पाप केलं होतं म्हणून तुझ्यासारखी कार्ती पदरात पडली. पार तोंड काळ करून टाकलं. अब्रू तर कवाची शिवर टाकली खानदानाची. आता बस बस आता तुझं लगीन एखाद्या भिकाऱ्या संघ लावून टाकील. पण आजच्या आज चल 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 घरी. तुमच्या पोरामुळे माझे बी आयुष्याचं पार वाटोळ झालंय. चल ईजा ईजा का केलं तसं का केलंस. मला तू जीवा भावाचा मैत्र बोलायचा ना बोलायचा ना मग 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 का केलं तसं. अरे ईजा ऐकून तुमचं प्रेम होतं तर सांगायचं ना मला. मला का गुंतवलं. अरे इजा तसं नाही वापर केलायचा तुम्ही. अरे ग मी तुला बोललो होतो की माझं खरं प्रेम होत तिच्यावर. पण तू 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 झाला तू तू माती केलीस. तू तू मला गंडवलं. तुझ्यामुळे झालं सगळं. तुझ्यामुळे आपल्याला मार खाली घालावी लागली. तुझ्यामुळे मार खावा लागला मला. तुला अजून पण आपली मैत्री आहे ना. जा मर जा. तुझं एक काळ तोंड आहे ना परत टाकू नकस मला. तुझा खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुझ्या मैतर. कुण्या रागान केला या घातर फुक्या सपनात जागती या रातर. खेळ तुझा खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुझ्या मैतर. कुण्या केला या गा
होती यार आतर मैतर कार तुझा पाई कुठे गेला कसा कुना ठावर इसरुन मैतरीचा गावर कुण्या रागान केला या घातर फुक्या सपनात जागती या रातर खेळ तुझा खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुझ्या मैतर विजय शिंदे पत्र आहे तुमचं काय पत्र पत्र होय प्रिया इजा मीराच्या बाण तिला लय मारले तिच्या घरी तुमचं समद कळले गणे माझ्या घरी सगळं कळलंय आबा माझं लगीन लावतात गण्या जर आज पळाले नाही ना तर पुन्हा आयुष्यात कधीच विजयला भेटता येणार नाही अगं पण जायचं कुठ मला नाही माहित कुठेतरी लांब जाऊ आणि बोलवून घेऊ तिथे विजयला त्या दिवशी तू जत्रेचे फोटो आणायला सुपे गावला गेला होता तेव्हा मीरा घरातून पळून कॉलेजला आली होती भाऊरांची माणसंही तिच्या मागे होती गावातलं कोणी बघू नये म्हणून आम्ही तुझी वाट न बघता तिथून निघून आलो भावा वहिनी एकदम सुखरूप आहे तू तिची काळजी अजिबात करू नको आपण विजयला पत्र लिहिलं तर भारी आयडी आहे आपण तसंच करू मी आजच जाऊन पत्र टाकून येतो मी पण येणार तुझ्या बरोबर अगं तू कशाला नको कोणी बघितलं तर माझं एक काम आहे येते ना हे काम होतं तुझं दोन दिवस झाले रे विजयला मी गुलाबाचं फुलच दिलं नाहीये लाल गुलाब विजयला लय आवडतात आता तू बघच हे गुलाब आपण या पत्रासोबत त्याला पाठवूया बघ कसा धावतच येईल आपल्याकडे वा मौशी हिला कुठं बघितलं का नाही रे बाबा तुम्ही बघितलं का हिला नाही नाही चल इथून चल 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 भावा वहिनीला तुझी लय आठवण येते पत्राबरोबर पैसे पण पाठवतोय लवकरात लवकर निघून ये वाट बघतो
आजच्याला पोरानं जीव दिला बघ. कशा पाहिर? अरे पोरीसोबत पळून जात नव्हता ना व, चिठ्ठी बी लिहिली, मी जे केलं त्याचा माझ्या आई बापाला लई तारा झाला, ते आता मला सहन होत नाही म्हणून जीव देतो. या फार वाईट झालं रे. जा मर जा, तुझं हे काळं तोंड आहे ना, परत दाखवू नकस मला. उजळून सार चिरहाच चांदन, काही उमगाना जमै तराच वागन, कार जळ तू या जीव उगा तुझ्या पायी, तुझ्याही ना जीव लग मला कुणी नाही, तुझ्याही ना कस जगू सांगर, फेडू कस मैतरीच पांगर, कुण्या रागान केला या घातर, फुक्या सपनात जागती या रातर, खेळ तू या खेळ असा मैतर, उगा जीव जाळ तू या मैतर, कुण्या रागान केला या घातर, फुक्या सपनात जागती या रातर. कवितेचा एक पुस्तक छाप आणि मला बोलव प्रकाशनाला, त्यावेळी मस्त हिरो बिरो झालो असेल. काढशील ना बाबा, आपल्याला तुला लय मोठा लेखक बिखक झालेलं बघायचंय. आज इथं तुला शब्द देतो, मी मोठा लेखक होणार, पुस्तक काढणार आणि पहिलं पुस्तक तुला देणार. हे माझं पहिलं पुस्तक तुझ्यासाठी.